संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर परिसरातील व्यावसायिक दुकानात पेढे, मोदक, फुलांची सुंदर सजावट केल्याचं दिसलं. अष्टविनायकातील आदयस्थान असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बारामती पुणे या प्रमुख जिल्ह्यांमार्गालगत हे मंदिर आहे. दर महिन्यातील संकष्टी चतुर्थीसह अंगारिका दिवशी येथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात. दिवसभरात सुमारे 50,000 भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. सध्या उन्हाळा तीव्र असल्याने गर्दीत काहीशी घट झाल्याचे सांगण्यात आले. मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्ताने पहाटे 4 वाजता मुख्य प्रवेशद्वार उघडण्यात आले. यावेळी प्रथम गुरव मंडळींनी श्रींच्या मूर्तीची नित्यपूजा केली. पहाटेपासूनच मंदिराच्या समोर रांगा लावून भाविक उभे असल्याचे दिसले. दुपारी 12 वाजेपर्यंत भक्तांची दर्शन रांग वाढत होती. यानंतर काही तास उन्हामुळे ही गर्दी कमी झाली. या चतुर्थीनिमित्त मंदिर परिसरातील व्यावसायिक दुकानात पेढे, मोदक, फुलांची सुंदर सजावट केल्याचे दिसले. चिंचवड येथील देवस्थान ट्रस्टच्या वतीने येणारे भक्तांचे सुलभ दर्शन व्हावे म्हणून जय्यत तयारी केली होती. याबाबत मंदिर व्यवस्थापक श्री राजेंद्र जगताप यांनी अधिक माहिती दिली आहे. हां बोला. मी राजेंद्र जगताप, श्री मयुरेश्वर मंदिर व्यवस्थापक. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या आधिपत्याखाली असलेले हे मयुरेश्वर मंदिर, या मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्तानं अनेक भाविक येत असतात. दर्शनासाठी राज्यातून नव्हे तर परराज्यातून भाविक येत असतात. या भाविकांच्या सेवेसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे गर्दीचा ओघ पाहून दर्शनाची सुलभ व्यवस्था, दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सावलीची व्यवस्था, महाप्रसादाची व्यवस्था, भक्तनिवासची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची योग्य ठिकाणी केलेली व्यवस्था, असे अनेक कार्यक्रम चिंचवड देवस्थान ट्रस्ट राबवले जात असतात. राज्यासह परराज्यातून मोरगावच्या श्री मयुरेश्वर दर्शनाला हजारो भाविक येत असतात. येणाऱ्या भक्तांना पिण्याचे पाणी, स्ट्रीट लाईट, वाहनतळाची व्यवस्था मोरगाव ग्रामपंचायतच्या वतीने पुरविण्यात येते. सध्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी लागल्याने शालेय मुलांची संख्या मोठी दिसत होती. मंदिर परिसरात दर्शन रांग व्यवस्थापन आणि स्वच्छता करण्यासाठी विश्व सामाजिक सेवा संस्था आळंदी येथील सुमारे 50 स्वयंसेवकांनी मदत केली. तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. मनोहर तावरे, सी 24 तास, मोरगाव.